पनवेल महापालिकेच्या वतीने गणेश उत्सवासाठी प्रथमच ऑनलाईन परवानगी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला आतापर्यंत 128 मंडळांनी प्रतिसाद दिला असून त्यातील 36 मंडळाच्या अर्जांना रीतसर परवानगी देण्यात आली आहे, तर 32 अर्ज नाकारण्यात आले असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे. गणेश उत्सवाला मोजकेच दिवस शिल्लक असताना विविध प्रकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रशासकीय कामे सुरळीत होण्यासाठी खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. हल्लीच्या डिजिटल युगात एक खिडकी ऐवजी ऑनलाईन पद्धत अधिक लोकप्रिय ठरत आहे. त्याचा अवलंब पनवेल महापालिकेने केला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. त्यास 128 मंडळांनी प्रतिसाद दिला. त्यातील 36 अर्ज पात्र ठरले आहेत, तर आवश्यक असलेली कागदपत्रे न जोडल्याने 32 अर्ज बाद झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, खजिनदार यांचे नाव, ईमेल, मोबाईल व फोटो अपलोड करावा लागतो. धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षीचे पालिका परवाना, पोलीस परवाने, वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करताना जोडावे लागते. मात्र आवश्यक ती कागदपत्रे न जोडल्याने अनेक अर्ज नाकारण्यात आले आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असतील तर पालिका सहाय्यक आयुक्त भगवान खाडे यांच्याशी संपर्क साधून ऑफलाईन अर्ज सादर करावा असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांनी मंडप, स्पीकर आणि सजावटीच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम परवानगी मिळवण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रयत्न करण्यात येत आहेत.